नमस्कार, मी सुवर्णा जोशी। 12 बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाबाबत एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे किंवा स्पष्टीकरण दिलेलं आहे। सगळ्या आरोग्य विभागीय कार्यालयामध्ये लस पाठवली जाणार आहे। 512 सेंटर्सवर लस दिली जाणार होती, ती आता 350 सेंटरवर दिली जाणार आहे अशी माहिती मिळते। ही अपडेट आहे। दररोज 20,000 जणांना लस दिली जाणार आहे। 511 केंद्रांवर जी लस दिली जाणार होती ती आता 350 केंद्रांवर लस दिली जाणार आहे। दररोज 20,000 जणांना लस दिली जाणार आहे। आधी फक्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच लस दिली जाणार होती। कोविड उपचार घेत असलेल्यांना सध्या लस दिली जाणार नाहीये। जे रुग्ण अत्यवस्थ असतील त्यांना लस द्यावी का याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे। 18 वर्षाखालील मुलं, गरोदर महिला, कोणतीही ॲलर्जी असेल असा व्यक्ती यांना लस दिली जाणार नाहीये अशी काही लसीकरणासंदर्भातली स्पष्टता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। फर्स्ट फेजमध्ये त्यातल्या त्यात जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे हेल्थ वर्कर्सचा, तो 780,000 एवढे अपलोड केलेले आहेत। आपल्याला त्याला गुणिले 2, कारण एका व्यक्तीला 2 डोस द्यायचे असतात, तर अंदाजे 16 लाख डोसेस आपल्याला लागतील। त्यामध्ये सुद्धा 10% वेस्टेज असतं, म्हणजे आपल्याला साधारण 17.5 लाख डोसेज लागतील। त्या 17.5 पैकी आपल्याला 9,63,000 आलेले आहेत, याचा अर्थ 55% डोसेस आलेले आहेत। आपलं स्ट्रॅटेजी किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सूचना अशा आहेत की सगळ्यांना एक एक डोस देण्यापेक्षा तुम्ही ज्याला देताय त्याला 2 डोस पूर्ण द्या। या 2 डोसचा अंतर जे आहे ते 30 दिवस, म्हणजे 4 आठवडे तेच जास्तीत जास्त 6 आठवडे असं असणार आहे। आपल्या आरोग्य विभागाचे 8 सेंटर्स आहेत डेप्युटी डायरेक्टरचे, उपसंचालकांचे, त्या ठिकाणी हेड जे काही आपलं मुख्य स्टोरेज आहे पुण्याचं, तिथून 8 ठिकाणी या सगळ्या व्हॅन्स गेलेल्या आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने हे सगळे डोसेजेस गेलेले आहेत। त्यामध्ये मुंबई आहे, पुणे आहे, पुणे तर हेड ऑफिसच आहे, ठाणे आहे, त्यानंतर नाशिक आणि कोल्हापूर आहे, मराठवाड्यामध्ये औरंगाबाद आणि लातूर आहे, आणि विदर्भामध्ये अकोला आणि नागपूर आहे। या सर्व ठिकाणी आता हे डोसेज आज दुपारपर्यंत पोहोचतील। फार महत्त्वाची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे देत आहेत। लसीकरण 16 तारखेला देशभरामध्ये सुरू होत आहे, 14 पर्यंत त्या केंद्रांवर लसीचे डोस पोहोचणार आहेत। पण त्याआधी एक महत्त्वाची माहिती जी आरोग्यमंत्री आपल्याला देत आहेत ती अशी की एका व्यक्तीला 2 डोस याप्रमाणे लसीचं नियोजन केलं गेलेलं आहे। म्हणजे सरसकट आलेले 9.5 लाख जे डोस आहेत ते 9 लाख कर्मचाऱ्यांना देऊन टाकायचे आणि नंतर जेव्हा पुढचे डोस येतील तेव्हा ते बाकीचे 9 लाख कर्मचाऱ्यांना द्यायचे असं केलं जाणार नाही, तर एका व्यक्तीचे 2 डोस अशा पद्धतीने नियोजन केलं जाणार आहे। त्याचबरोबर 511 सेंटर्सऐवजी आता 350 सेंटर्सवर लस दिली जाणार आहे। लस कुणाला देऊ नये तर लस आता 18 वर्षाच्या कमी व्यक्तीला देऊ नये। त्यानंतर ज्या महिला गरोदर आहेत म्हणजे डिलिव्हरीजच्या दृष्टिकोनातून त्यांना देऊ नये। लस ज्यांना ॲलर्जीज आहेत, सिरियस सेन्सिटिव्ह आहेत ते काही ॲलर्जीजला, त्यांना देऊ नये। या 3 व्यक्तींना फक्त लस देऊ नये असा हा विषय आहे। राज्य शासनावर जी जबाबदारी या सगळ्या वॅक्सिनेशनची राहील ती अत्यंत परिणामकारक आणि अत्यंत इफिशियंटली ही सगळी राबवण्याचं काम आपण करू। मात्र या सगळ्यांसाठी ज्या काही लागणारे डोसेस आहेत ते वेळेत देणं, त्याचा खर्च केंद्र शासनाने सगळा बेअर करणं, या सगळ्या गोष्टी निश्चित प्रकारे कराव्यात असं एक विनंती केंद्र शासनाला आम्ही केलेली आहे। आणि त्याबाबत त्यांचं उत्तर एवढंच आहे की 60% हे सगळं झालं काम की आम्ही पुढच्या डोसेसबद्दल आमचा विचार व्यक्त करू, त्यामुळे त्यांनी याबाबत आत्ता सध्या तरी बोलायला टाळलेलं आहे।